चांदी जैसी धातु की थी लंबी। उसके बाद हमने को ध्यान दिया नहीं, नहीं इधर उधर काफले गई, बीच बीच में जाते थे देखते थे, तो बाहर का कमरे के पास वो छोटा कमरा है, वहाँ जाने के दरवाजे के पास एक दीवार में आला है, तो वहाँ वो रहती थी लंबी। तो हम गो ऐसा ध्यान देते नहीं थे, अरे बा कौन से उठाएगा। अभी 8-10 साल पहले शेज में गई तो मैंने देखा, तो मैंने कहा नहीं है शायद निर्मला ने या किसी ने किसी को दिया होगा। लेकिन अब जब मेरे सामने आया कि चोरी गई, तो मुझे तो दुख हो रहा है। वर्षभराच्या दरम्यान हे सांगितलं की चष्मा चोरीला कसा गेला काय गेला ह्याच्या संदर्भामध्ये अजून कोणतीही माहिती आलेली नाही आहे, आणि CID चे लोक कशा प्रकारे तपास करत आहेत त्याची माहिती पण आता आश्रमच्या व्यवस्थापनाकडे नाही आहे। पण गांधीजींच्या ज्या वस्तू तिथे स्मृतीच्या स्वरूपात आहेत त्याची जपणूक करण्याच्या दृष्टीने आम्ही व्यवस्था करत आहोत, त्याची सुरक्षा वाढवण्याचे आमचे प्रयत्न चाललेले आहेत, त्यासाठी आम्ही गतिमान केलेली आमची व्यवस्था। पण चष्मा सेवाग्राम आश्रमच्या कोणीतरी कार्यकर्त्यांनी किंवा आश्रमवासियांच्या मार्फत तो गेला असावा असा जी शंका काही लोकांच्या मध्ये किंवा CID च्या डोक्यात आली होती, ती आम्ही सांगितली की तशा प्रकारचं कोणतंही घडलं असेल असं आम्हाला वाटत नाही, कारण चष्मा चोरीचा जो संबंध आहे तो आश्रमच्या अंतर्गत आम्ही तपासणी केल्यानंतर आम्हाला लक्षात तसं काही नाही आहे। बापू की और बाप की चीजें इस तरह से चली जाए तो आश्रम के जो जिम्मेदार व्यक्ति है उनकी बेदरकारी कहूँ या लापरवाही कहूँ तो हमें तो दुख हो रहा। आज भी मुझे दुख है, और अभी एक तुषार का पड़ा तो मुझे और ज़्यादा कुछ फील हो रहा कि हम क्या कर रहे हैं, कि हम आश्रम को ख़त्म कर रहे हैं क्या। ते पण आम्ही एकोणीसशे 84 तितक्यात ठेवलेलं, त्याच्या आधी कोणतंच सामान नव्हतं तिथे। त्यांची द्या सुनबाईचं राहायला आल्या 1960 मध्ये, त्याच्यानंतर त्यांच्याजवळ जे सामान होतं ते इथे ठेवण्यात आलं।